महिलांच्या सुरक्षेबाबत भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. पहिल्या घटनेच्या जखमा भरत नाहीत व प्रियंका रेड्डीची राख शांत होत नाही तर हिंगणघाट येथेही अमानवीय असामाजिक व माणुसकीला काळीमा फासणारी दुसरी घटना घडली. उत्तर प्रदेशात गाझियाबाद बाबूगड येथे तर हृदय हेलावून टाकणारी घटना म्हणजे बलात्काराची केस मागे न घेतल्याने पीडितेवर ॲसिड टाकून हल्ला केला गेला. जोपर्यंत या नराधमांसाठी कडक कायदे होणार नाही तोपर्यंत महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह कायम राहणार आहे. तेव्हा सदर खटला फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, सदर घटनेला प्रशासनाने गंभीरपणे घ्यावे आदी मागण्या भाजप महिला आघाडीनं केल्या आहेत. लेक्चररवर जर का अत्याचार होऊ शकते तर विद्यार्थिनींचं काय? मला असं वाटतं की या प्रशासनाने खूप मोठं पाऊल उचलायला पाहिजे आणि आज जी घटना घडलेली आहे या दोषींना, या आरोपींना 6 महिन्याच्या आत फास्ट्रॅक कोर्टमध्ये यांचा गुन्हा गेला, केस गेली पाहिजे आणि त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी माजी नगरसेविका छाया आंबाडकर, मंडल अध्यक्षा ममता चौधरी, नगरसेविका वंदना हरणे, बबीता शर्मा, सविता भागवत, नगरसेविका वंदना मडगे, राधा कुरील, लवीना हर्षे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कायद्याने सुद्धा आता समोर येऊन त्या याला म्हणजे सतर्क होण्याची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी कॅमेऱ्यांची सुद्धा गरज आहे, कारण आता महिला कुठेही सुरक्षित नाही आहे. आमच्या मुलीसुद्धा बाहेर जातात तर आम्हाला येईपर्यंत भीती वाटते की मुली घरी आलेल्या नाही आहे, कारण ही जी भीती सर्व पालकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. आता ही सगळे जगभरामध्ये सगळ्या महिलांच्या मनामध्ये अगदी तीव्र भावना झालेली आहे की महिलांवर जर इतके अत्याचार होत आहे तर सर्वसाधारण जे प्राथमिक महिलांवर होत आहे की सर्वसाधारण आम्ही या प्रशासनाला विनंती करतो की आपण कडक कारवाई करायला पाहिजे. असे जे कृत्य घडत आहे याच्यावर कडक नियंत्रण असायला पाहिजे. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.